कागल शहरामध्ये मास्क फिरणाऱ्या वाहन चालकांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली यासाठी नगरपालिकेनं पाच पथकं का कार्यरत ठेवली असून दिवसभरामध्ये दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद आणि पोलिसांनी ही कारवाई केली राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कागल नगर परिषदेनं दक्षतेची भूमिका घेतली शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणं बंधनकारक केलंय याबाबतच्या सूचनाही पोलीस आणि नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आठवडा बाजाराच्या निमित्तानं शहरात बाहेर गावाहून अनेक व्यापारी आणि परिसरातील नागरिक येतात या पार्श्वभूमीवर कागल शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उघडण्यात आली होती कागल नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली शहराचं प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा खर्डेकर चौक बाजारपेठ ठाकरे चौक आणि बाजारात ही मोहीम राबवण्यात आली मास्क न घातलेल्यांना पालिकेनं शंभर रुपयांचा दंड आकारला यावेळी पोलिसांनी वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली या मोहिमेत पालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे उत्तम निकम सुरेश शिंदे यांच्यासह पोलीस नाईक प्रभाकर पुजारी महेश पाटील सविता पुजारी सहभागी झाले होते